कर्नाटक सरकार अनधिकृत पाणी उपसा करत असून त्यावर कार्यवाही करा असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालिका आयुक्तांना दिले. सात रस्ता परिसरातील जिल्हा नियोजन भवन इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटीची बैठक यासह विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. कर्नाटक सरकार औस बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पंपाद्वारे पाणी उपसा करत आहे. यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. एकीकडे सोलापूर शहराला 4 दिवसाआड ते 6 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. दुसरीकडे कर्नाटक सरकार सोलापुरातील हक्काचं पाणी अनधिकृतपणे पळवत आहे. याविषयी पालकमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले की कर्नाटक सरकार अनधिकृतपणे पंप लावून सोलापूरचं पाणी उपसा करत आहे, हे प्रकरण गंभीर आहे. याविषयी त्यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. पाणी उपसा हा अनधिकृतपणे असल्यास लवकरात लवकर या प्रकरणी कारवाई करा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना दिल्या. त्याचबरोबर लवादाकडे तक्रार करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मला वाटतं काय ऍक्शन घ्या तुम्ही आता, व्हॉट एव्हर ऍक्शन इज रिक्वायर्ड ऑन देम. पण वेरे जो काय अनधिकृत उपसा आहे ना, तो वॉटर अकाउंट ठरलेलं आहे. MWR आणि त्या पद्धतीचे गाईडलाईन दिलेले आहेत. लवादाने निश्चित केलेली पाण्याची पाणी वापर किती करावा हे लवादाने ठरवलेलं आहे. ते जर अनधिकृत उपसा करत असतील तर आपण लवादाकडे तक्रार केली पाहिजे. मग नाही आता मी भावावर मागवणार आहे त्यांच्याकडून. भावावर आला की मग आवश्यक जर तसं मुख्यमंत्र्यांची पातळीवर आपल्याला चर्चा करावी लागली तर ती करू आपण, पण लवादाकडे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. दरम्यान स्मार्ट सिटीच्या आढावा बैठकीत समांतर जलवाहिनीचा विषय घेण्यात आला. समांतर जलवाहिनीच्या कामासाठी आजपर्यंत 750 कोटी रुपये खर्च झाले आहेत. येत्या 15 दिवसात दुहेरी जलवाहिनीच्या सुधारित कामाला मान्यता देऊ, ही कामं वेगानं सुरू करण्यासाठी मक्तेदाराला आदेश देण्यात आले आहेत. 18 महिन्यांच्या कालावधीत जलवाहिनीचं काम पूर्ण करू असं आश्वासनही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. प्रामुख्याने सोलापूरच्या स्मार्ट सिटीबद्दल चर्चा मी आढावा घेतला. आत्तापर्यंत 750 कोटी रुपये या स्मार्ट सिटी अंतर्गत खर्च झालेले आहेत आणि त्यामध्ये ती प्रकल्पाची यादी मी आपल्याला माननीय आयुक्ताला द्यायला सांगतो. म्हणजे तुमच्यासमोर ती एकदा यादी आली की आणखी आपल्याला विस्तारात त्याबद्दल लिहिता येईल. जो मुख्यतः नेहमी चर्चेला जाणारा मुद्दा तो उजनीच्या धरणातून पाईपलाईनच्या संदर्भातला मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये आर्बिट्रेशनला गेलेल्या कॉन्ट्रॅक्टरमध्ये एक प्रकारचा समझौता झालेला आहे. जवळजवळ मला वाटतं एवढ्या 15 दिवसामध्ये सुधारित मान्यता त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन वाटतं 4 ते 5 महिने मात्र लागतील. लवकर करू शकतो सर, प्रयत्न आपला आहे लवकर लवकर करायचा, पण त्यातले सगळे विघ्न दूर झालेले आहेत थोडक्यामध्ये आता. आणि वेगानं देऊन वेगानं काम करून, कारण त्यात 2 फायदे आहेत. एक तर आम्हाला शहराला भरपूर पाणी देता येईल आपल्याला, आणि त्या 4 TMC पाण्याकरता जे 24 TMC पाणी सोडावं लागतं उजनीतून, त्याच्यामुळे सिंचन होणारा परिणाम तर तोसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देता येईल.